भाऊजी, श्री म्हणत होता की तुमच्या बेकरी युनिटची जुळवाजुळव सुरू केली त्यांनी. काय तयारी सुरू झाली? श्री, तुला खरंच कल्पना नाही तू माझ्याकरता काय केलंस त्याची. अरे काका, काहीतरीच काय, आपल्यासाठी करतोय मी. गोखले गृहोद्योग हा आपला आहे, या बिझनेस साठी करतोय मी सगळं. श्री, तुला तुझ्या या निर्णयाचा कधीही पश्चाताप होणार नाही. मी वचन देतो तुला, मी दिवस रात्र कष्ट करेन. आपण सगळ्यांनीच करायचं, आणि मला खात्री तू हे युनिट उत्तम प्रकारे सांभाळशील. बरं काका, उद्यापासूनच ऑफिसमध्ये यायला. उद्यापासून? हो. मी ऑफिसला? हो. श्री, अरे काका, मी काय म्हणते, आपल्या या नव्या व्हेंचर साठी सेलिब्रेशन तो बनताय. करेक्ट. आपण बाहेर जेवायला जाऊया. नाही हा, नाही म्हणजे अशा आनंदाच्या प्रसंगी घराला एकटं सोडून जायला मला नाही आवडत. म्हणजे आपण सगळ्यांनी सेलिब्रेट करायचं आणि घराला इथे अंधारात ठेवायचं, मला हे अजिबात पटत नाही. बरोबर आहे, वहिनी म्हणते ते बरोबर आहे. ठीक आहे, नरेश जीव, म्हणजे अर्थात जान्हवीने आपल्याला दिलं तर काय. काका खूप बसा श्री. आई बघा ना, दरवेळी असंच बोलत असतो, मला तर मी करत नाही का जेवण. श्री नको रे. हो हो, बरं काका, ये ना. हो सांगा ना, काय म्हणत होती जानू? काही नाही ग, बरेच दिवसात भेट गाठ नाही ना, त्यामुळे ख्याली खुशाली विचारत होती, बस आणखी काय. मग तुम्ही काय ते प्रॉब्लेम काय म्हणत होतात? कुठे? अहो, मी काय तुम्हाला बहिरी झाल्यासारखी वाटते का? ऐकत होते मी. अग काहीही प्रॉब्लेम नाहीये, आम्हाला मजेत आहोत आम्ही, असं म्हणालो असेल. तुम्ही कधीपासून खोट बोलायला लागलात? कला कला अग, यातलं एक अक्षर सुद्धा खोट नाहीये. मग कोणाला काय सांगणार नाही असं म्हणालात तुम्ही? ता माझ्या लेकीशी काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हे सुद्धा तूच ठरवणार का? छे छे, मी कोण ठरवणार? मला काय किंमत आहे या घरात? वडिलांनी पण काय सुडगवला आणि तुमच्याशी लग्न लावून दिलं. दुसऱ्या कोणाला काय बोलणार? किती चांगली स्थळं येत होती, पण त्यांनाही काय बुद्धी सुचली आणि तुमच्याशी लग्न लावून दिलं, देव जाणे. कला, तुझ्या वडिलांची चूक तू सुधारू शकतेस बरं का? म्हणजे आता ह्या वयात तुम्ही मला घराबाहेर काढणार आहात? काय झालं आई? अरे पिंटे, ऐक ऐक ऐक, हेच ऐकण्यासाठी माझे कान नुसते आसुसलेले होते, आता मी समाधानाने डोळे मिटायला मोकळी. आई तू हळू बोल जरा. आता ह्या वयात हे मला घराबाहेर काढायला निघालेत? आई तू त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला असेल. बाबा असं का वागतील? घ्या, हे माझं पोर आणि माझ्याच चुका काढतंय. 3000 रुपये जेमतेम कमवायला लागलेला आहेस आणि मलाच अक्कल शिकवायला लागलास? आता ह्यात माझ्या पगाराचा काय संबंध आहे आई? पिंट्या, सगळ्या गोष्टींचा पैशाशी संबंध असतो. ह्या तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी काही कमवून ठेवलं असतं, जमीन चुमला घेतला असता, तर असा दिवसभर तू उन्हातानातून फिरतोस ते तुला राबावं लागलं असतं काय? अगं जानूसोबत कशी श्रीमंत घरात पडली, सुखाने संसार करते, खर तर तिला तुला मदत करता आली असती, पण आता तिचे डोळे एवढे दिपले आहेत ना की तिला आपण दिसतच नाही. काही नाही रे, पैशासमोर सगळं फुकट असतं, फुकट. आई तुझा प्रॉब्लेम काय आहे नक्की? पैसा असला तरी तू बोलतेस आणि पैसा नसला तरी तू बोलतेस. पिंट्या, तू तुझं आवर बाबा, ती तिचं मन रमवतीये, रमवू दे तिला. हा, तू आवर जा बाबा, जा जा, माझ्या वाऱ्याला पण राहू नकोस तू. पण एके दिवशी तुम्हा सगळ्यांना कळेल मी जे काही बोलत होते ना ते सगळं बरोबर आहे म्हणून. पांडुरंगा.
म्हणजे आता माझ्यावर शिक्षा? काय शिक्षा? हा एक मिनिट, शिक्षा मी सांगणार आहे. इंदू, तू एक सबंध वाक्य अस्खलित इंग्रजीमध्ये बोलून दाखवायचं. बरोबर. आय टॉक इंग्लिश. हो हो इंदू, मी जमेल तुम्हाला. हो ओके. ओ बहिणी, नुसतं फासफूस करताय, काही कळलं नाही. तुला इंग्रजी येत नाही, मी बरोबर बोलले हो की नाही आई? श्री, हे चालणार नाही बरं का. हे काय तुझं अस्खलित इंग्लिश वगैरे काही नाही, आम्हाला ऐकू सुद्धा आलेलं नाही. हो ना. अरे खरंच मी म्हंटल आई, ते गोरे लोक नाही का असे तोंडातल्या तोंडात असं बोलतात. अरे तुम्हाला कळलं तर मी काय करू? इंदू आणि अजिबात नाही हा, तुम्ही रडीचा डाव खेळताय. हे शरे, आई मला रडीचा डाव म्हणते. बोल का एखादं इंग्रजी वाक्य. बर, ऑल लाफ आय फील बॅड, बट आय एम हॅपी नॉट सॅड. माझ्यावरच राज्य आलं आणि मला शिक्षा द्यायची असेल ना, तर तुम्ही काय शिक्षा द्याल हे मी सांगू? एक मिनिट, ही चीटिंग आहे. तू का सांगणार? तू कसं काय ठरवणार? मग त्यात शिक्षा काय राहिली? ए आई जी प्लीज, आज आज नाही असं चालणार नाही, आम्ही सांगणार शिक्षा. आज पुरतं प्लीज, आज पुरतं. बरं ठीक आहे, सांग. माझ्यावर जर राज्य आलं तर मी आज कोणाबरोबर तरी डान्स करणार. अरे बापरे, हे नाचाचं खूळ कुठून आलं याच्या डोक्यात? मी आधीच सांगते, मी नाचणार नाहीये तुझ्या बरोबर. ए बरं, चला चला पुढे पुढे. लवकर लवकर. काकाची काय शिक्षा? गाणं. बर, पण मी एकटा नाही गाणार, आम्ही दोघ मिळून गातो. वा, अच्छा. बडे अच्छे लगते हैं ये धरती ये नदिया ये रहना. और तुम. असं नाही चालत सर, करायलाच लागतं काहीतरी. बर मग मी गीतेतला 12वा अध्याय म्हणून दाखवते. त्यापेक्षा मी माझी शिक्षा तुला देतो. म्हणजे? मी डान्स करणार होतो, मावशी आता तू माझ्याबरोबर डान्स करायचा. नाही मला नाही नाचता. अरे पण बस 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 करू. काही पण मी नाचणार नाहीये का? तुझ्यासाठी काहीतरी वेगळी शिक्षा. चालेल. ए उखाणा उखाणा घे, उखाणा घे. बर चालेल. पहिल्या पाडव्याला मला मिळाली या भरल्या घराची भेट. श्री तसा चांगला आहे,
पण माझ्या सासवा आहेत ग्रेट. आम्ही ग्रेट होतो. काय रे झोपला नाहीस अजून? नाही ग, काही झोप बी पाले नाही, विचार करत होतो. केवढी दगदग झाली आहे, दमला असशील ना? छे छे छे, मी कुठे दमलोय, उलट बाकीच सगळे दमलेत, नाहीतर असाच दंगा रात्रभर केला असता मी. काय धमाल केली आपण? सिरियसली, हे पण या सगळ्यांना मानायला हवं. काकाला किती कमी वेळात आणि किती छान ऍक्सेप्ट केलं रे सगळ्यांनी. म्हणजे अशा एखाद्या प्रसंगी जर एखाद्याचं जरी तोंड वाकडं असलं तर सगळ्यांवर परिणाम होतो रे त्याचा. खूप समजूतदार आहेत सगळ्या. मग मी चांगलं वळण लावलंच आहे त्यांना. काही श्री, तू असं काहीतरी म्हणतेस ना, मग तुला माझ्या जवळ यावंच लागत. जान्हवी, काकाच्या बाबतीतला माझा अंदाज चुकलाच बर का? म्हणजे काका घरी आल्यानंतर घरचं वातावरण बिघडतंय की काय असं मला वाटलं होत, पण नाही तसं काहीच झालं नाही. छोट्या आई पण किती खुश आहेत ना, छान वाटतंय त्यांच्याकडे बघून. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. थँक्यू. तुला सुद्धा. ए बरं श्री, ऐक ना, उद्या बँकेत जायच्या आधी मी घरी जाऊन बाबांना भेटे ना. मी काल हाच विचार करत होतो की खूप दिवस झाले तुझ्या आई बाबांना आपण भेटलोच नाही होत. होणार आहे. ए पण तुला खरं सांगू का, तुझं शेड्यूल इतकं बिझी असतं ना की बाबांच्या खरंच तुझ्याकडनं अशा काही अपेक्षा नाही आहेत. माझंही नाही जाणं झालंय. तर आता आई बाबांना ते घर सोडावं लागणार आहे. गीताची बहीण परत येते, त्यामुळे हा विषयही बोलायचा आहे त्यांच्याशी. अरे बापरे, म्हणजे आता त्यांना पुन्हा शिफ्टिंगचा त्रास. जान्हवी ऐक ना, आपले खूप फ्लॅट्स आहेत, प्लीज त्यांना तिकडे शिफ्ट व्हायला सांग ना. नाही रे ऐकणार बाबा, आणि जावयाच्या घरी तर अजिबातच नाही राहणार. मी बोलू का? नाही नको, आधी मी बोलते. बघते त्यांना पट्टाय का, पण अवघडच आहे रे. ए श्री, मी काय म्हणते, त्यांना जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथे राहू देऊया ना. पण तू बोल, त्यातूनही ते तयार झाले तर उत्तमच आहे. ओके. ए नाहीतर तू त्यांच्याकडे असे डोळे वटारून बघ ना, लगेच ऐक. अगं आम्ही सगळे घाबरतो तुला, तुला तुझ्या शाब्दिक ताकदीची कल्पना नाहीये. गप्प बस श्री, काही बोलत असतोस तू. चांगलं झालंय. आपण किती साखर घातली, उपपीठ आहे, शिऱ्यासारखा गोड केलाय तू. तुम्ही ना गोड खाणं कमी करा जरा आता. शक्यच नाही. काहीतरी का. आई आई आई, तुला तुला असं वाटत की मला गोड खाणं कमी करता येईल असं वाटत तुला? नक्कीच कमी करता येईल, तू मनात आणलंस तर नक्की करता येईल. तसं सुद्धा आपल्या घरात आजकाल रोजच गोड होत अशातला भाग नाही. पण म्हणजे एवढं गोड चालेल ना? चालेल. आत्ता नको ग मला, मी चहा घेते पहिल्यांदा. मी व्यवस्थित केलाय चहा, खरंच विचार तू आई. छान झालाय चहा कांता. बघ, मी जेव्हा आईला पहिल्यांदा चहा दिला ना, तेव्हाच मला तू सांगित असतं सगळं, तर मी तेव्हाच नीट केला असता चहा. अहो हळू ओरडताय कसं लवकर तिला? मी ओरडतोय तिच्यावर. मी तुझ्यावर ओरडतोय जान्हवी.
मी फक्त तुला सांगितलं नाही का? बर बर जान्हवी तू आज लवकर निघालीस? हो. मग बस खाऊन घे पटकन. नाही नको. का ग? आईजी बँकेत जाण्याआधी मी घरी जाते, बाबांना भेटते, तेव्हा तिथे घरी काहीतरी खाणं होईलच ना. हे बघ घरातून बाहेर जाताना दोन घास खावेत माणसाने. अगं कुठे ट्रॅफिक लागला, उशीर झाला तर पोटाला आधार हवा. चल बस खाऊन घे थोडस. बाई ओरडते. मी ओरड जान्हवी मी ओरडते तुला? नाही मला कोणीच ओरडत नाही. खर तर तुम्ही सगळे माझे खूप खूप जास्त लाड करता. ड्रायव्हर आलाय ना ग? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आईजी. गुड मॉर्निंग काका. चला निघायचं आपल्याला, उशीर होतोय. म्हणजे अरे खाऊन जा ना. आईजी प्लीज नको ना, उशीर होतोय. आता मात्र खरंच ओरडी ना मी. सॉरी सॉरी आईजी. सॉरी सॉरी सॉरी. बसतोय बसतोय. पण प्लीज थोडंसच हा छोटी दे, पण थोडंसच प्लीज. हो हे घे खाऊन घे पटकन. बर काका आवर आपल्याला निघायचं. मी तयारच आहे. तू असा येणार आहेस? हे कपडे घालणार आहेस तू? हो. मग काही हरकत नाही ना का? ए सरम कसा रेस तुम्ही? आई कसा दिसतो सांग ना. जान्हवी कसा दिसतोय मी? श्री आज एक दिवस राहू दे ना. काका मस्त फर्स्ट क्लास. बरं आता उभं राहू नकोस, खा पटकन, निघायचं आपल्याला. बरं काका या भागीरथी गोखले मॅडम खूप स्ट्रिक्ट आहेत. उशीर झालेला चालत नाही, चिडतात त्या. बघितलंस ना जान्हवी, आधीच होतं थोडं आणि त्यात व्याहाने धाडलं घोडं. आधीच मेलं मरा मरेस तोवर काम. आणि आता रोज सकाळी ह्याला असा डबा भरून द्यायचा. अगं मग काय पोराला उपाशी ठेवणारेस का? कामावर जाणाऱ्या माणसाला डबा करून द्यायलाही त्रास होतो तुला. काय आहे ना, त्या कामाच्या बदल्यात पैसे किती मिळत आहेत ते पाहिलेत का? चांगली नोकरी कर म्हणावं, रोज पंचपक्वान खायला घालेन. आणि हे सगळ्या अपेक्षा माझ्याच कडून. मुलांनी काही केलं ना तरी त्यांचं बरोबरच असतं. आई एक म्हणतो प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय ना. आणि आत्ताच्या काळात अशा पटापट नोकऱ्या नाही मिळत, त्यामुळे त्याला जी काही नोकरी मिळालीय ती खूप मनापासून करत राहणं भाग आहे. पण मी म्हणते गरजच काय नवीन नोकरी शोधायची? आणि स्पष्टच सांगते जान, मनीषसाठी जसा तुझ्या कंपनीमध्ये शब्द टाकलास ना तसा ह्याच्यासाठी पण टाक ना. मी मनीषसाठी कुठलाही शब्द टाकला नव्हता. हो पण ओळखीचा माणूस असला की नोकरी मिळतेच की नाही, जगभर हेच होतं. पिंट्याने कुणाचीही मदत न घेता स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. अगदी बहिणीची मदत घेऊन देखील त्याने नोकरी शोधायची नाहीये, करायची नाहीये, ह्या विषयावर अनेक वेळा बोललोय आपण. पण म्हणजे याचा अर्थ बहिणीने नोकरी द्यायचीच नाही असा तर नाही ना? बहीण तरी कुठे स्वतःहून म्हणते की मी पिंट्याला गोखले गृहउद्योग मध्ये चिकटवून घेते म्हणून. हे बघ कला, पिंट्या त्याच्या आवडीचं त्याच्या योग्यतेचं काम करतोय, ते आधी त्याला नीटपणे करून दाखवू दे ना, स्वतःला सिद्ध करू दे. नोकरीच्या ठिकाणी पहिल्या दिवसापासून लाडावलं जाणं अतिशय चुकीची गोष्ट आहे. आणि बहिणीच्या जीवावर मोठा होण्यापेक्षा तो छोटा राहिला तरी चालेल आपल्याला. तरीच म्हटलं आपण मोठा व्हायचंच नाही, हे अजून कसं तुमच्या तोंडून आलं नाही? लोक चूकच करतात नाही मोठी मोठी स्वप्न बघून. मोठं घर, मोठी गाडी, मोठी नोकरी, चांगला पगार,
कला आहे त्यात समाधान मानायला कधी शिकणारेस तू? हो पण आहे ते आपलं तरी कुठे? दुसऱ्यांच्या घरात राहून स्वाभिमानाच्या कसल्या गोष्टी करायच्या? तूच सांगत अजानू. हे बघ कला, ती खूप दिवसांनी माहेरी आली. तिला तिच्या माहेरी शांतपणे चार क्षण बसता येणार आहे का? आणि तिलाही काहीतरी बोलायचंय, त्या ऐकून घेणार होत का आपण का आपलंच घोडं पुढे दामटत राहायचंय? हो म्हणजे मला खरंच तुमच्याशी बोलायचं होतं आणि या घराबद्दल बोलायचं होतं. बाबा आपल्याला हे घर लवकरच सोडावं लागणार आहे. घर सो काय